राम राम शेतकरी मित्रांनो, सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मित्रांनो, आजच्या व्हिडिओत शेतकरी मित्रांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे मित्रांनो, कारण अतिवृष्टीच्या भरपाईसाठी सरकारने जवळपास 20,000 कोटीची पॅकेज हे जाहीर केलेले आहे। आणि या नुकसान भरपाईसाठी कोणते जिल्हे पात्र असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। तर जुलै ते ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास 26 जिल्ह्यांमध्ये शेती पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे। मित्रांनो, कृषी विभागाकडील पंचनामे अहवालानुसार आतापर्यंत जवळपास 15,43,000 हेक्टरवरील पिके पाण्यात वाहून गेलेली आहेत। त्याचबरोबर शिंदे फडणवीस सरकारने नुकसानग्रस्तांची मदत दुप्पट करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला होता, पण त्याचा लाभ केवळ जिरायती शेतकऱ्यांनाच मिळणार आहे। अतिवृष्टीच्या भरपाईपोटी राज्य सरकारला तब्बल 20,400 कोटी रुपये द्यावे लागणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, जून महिन्यात दडी मारलेला पाऊस विदर्भ व मराठवाड्यात मुसळधार कोसळत आहे। हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली व चंद्रपूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका बसलेला आहे। या 10 जिल्ह्यात जवळपास 11,00,000 हेक्टरवरील शेतीची पिके पाण्याखाली आहेत। त्यात जिरायती व बागायती जमिनीवरील पिके मोठ्या प्रमाणात आहे। दरम्यान या अतिवृष्टीत फळबागांच्या तुलनेत जिरायती व बागायती क्षेत्रातील सोयाबीन, मका, कापूस, उडीद अशा पिकांचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे। तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने जिरायती शेती पिकांच्या नुकसानपोटी हेक्टरी 6,800 रुपयांऐवजी 10,000 रुपयांची मदत दिलेली होती, तर अन्य पिकांच्या भरपाई देखील वाढ करण्यात आलेली होती। पण शिंदे सरकारने जिरायती शेतकऱ्यांनाच भरपाईत दुप्पट वाढ केलेली असून 2 हेक्टरऐवजी 3 हेक्टरपर्यंत हा लाभ देण्याचा निर्णय सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे। शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उचललेले हे पाऊल असल्याचेही बोलले जात आहे। मित्रांनो, आतापर्यंत ठाणे, लातूर, अमरावती वगळता 23 जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल कृषी विभागाला मिळालेले आहेत। मित्रांनो, तर हे होते एक शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी। जवळपास 20,000 कोटी रुपयांचं पॅकेज या ठिकाणी जाहीर झालेले आहे। आपण सर्व आशा करूया की लवकरात लवकर ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। तर अशाच व्हिडिओसाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन अवश्य दाबा आणि सदर व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मित्रांनो शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम मित्रांनो, काळजी घ्या, धन्यवाद।